तीस ऑगस्ट सोळाशे एकोणसाठ भाद्रपद वद्य अष्टमी शके पंधराशे एक्क्याऐंशी संवत्सर विकारी नाम मंगळवार दारा शुकोहचा शिरच्छेद नऊ जून सोळाशे एकोणसाठ रोजी दारा शुकोहला कैद केले गेले आणि त्याला दिल्लीला आणून औरंगजेबाच्या ताब्यात देण्यात आले एकोणतीस ऑगस्ट सोळाशे एकोणसाठ रोजी शहरातून त्याची धिंड काढण्यात आली संध्याकाळी त्याचे भवितव्य ठरवण्यासाठी औरंगजेबाने एक बैठक बोलावली या बैठकीत दानिसमन खान यानं दाराशुकोचे प्राण वाचावेत यासाठी प्रयत्न केले मात्र शाहिस्ते खान मोहम्मद आमिन खान बहादूर खान राजकन्या रोषणारा यांनी दाराशुकोला मृत्यूदंड देण्याची मागणी केली औरंगजेबाने दारा मृत्यूचे फरमान काढले 30 ऑगस्ट सोळाशे एकोणसाठ रोजी त्याला मृत्यूदंड दिला